Hello and welcome to Prime News with me, Nikita Volvikar. Let's take a look at the Prime News of the day. Ibrahim Goa going to finish during BJP tenure, says Fatah Dehmali, which is said Desai after Qatar Airways to relocate its operation at Mopa International Airport. Goans against EVM awareness program to demand scraping of EVMs and to bring back ballot system of voting at Azad Maidan Panjim. Opposition parties unity utmost important to defeat BJP, says Jose Philip D'Souza after Nationalist Congress Party Sharad Pawar allotting new symbol by Election Commission of India. Now the news in detail. Fatah MLA Vijay Sar Desai said Dal mein kuch kala hai on viability of Dabolim International Airport as Qatar Airways is all set to relocate its operation to the newly inaugurated Manohar International Airport, Mopa in North Goa. Reacting after Qatar Airways relocation, Vijay said the same will impact Goa's tourism, particularly in South Goa during the BJP's tenure, as brand Goa going to finish and raised doubt about Chief Minister's assurance to protect the Dabolim Airport as day by day local flight operators shifting their base to Mopa Airport. Going so tourism cover the Taja Burber, South Goa direct impact, South Goa Jante impact, tourism economic impact, and overall Goa economic impact, and brand Goa Mundado cover the Sataraje after tenure. मुख्यमंत्र्यांनी असेंब्ली सांगितले त्याचं आव्हान म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगितले आम्ही एराकडे मेळटले आणि पॅरिटी हाडपाक ट्राय करतले. आता पॅरिटी खंय झाली? तुम्ही मिटिंगूच करूंक ना. फ्लायटी हांवें सांगिल्ल्यो त्या भशेन एक एक दिसा बंद बंद जायत आहात. आता लोकल फ्लायटी ना जाल्या इंटरनॅशनल फ्लायटी सोडूच. एक भशेन तुझ्यान म्हणू येता चल कतार रेल्वे थंय गेली कित्याक एक इंटरनॅशनल फ्लायट म्हण. लोकल फ्लायट्स which is to come to Goa, and local tourists khanje local yetale tanka flight is ha flight is na Delhi jan flight kitle yetale pray Mopa kitle yetale and Daboli kitle yetale poyle. So sagle jar poyle saravanso kadita ki sarkara je dullaksh ha South Goa che sarkara je mantri je South Goa che asat tanka fakt tanche padna lokanche padna economy che padna ani sagyan असो सारांश काढू येता की गोयची इकॉनॉमी काबार जाता आणि डायरेक्ट इफेक्ट आणि पहिलो इफेक्ट जातलो तो साऊथ गोवाक. सर जे आता दाबोली एअरपोर्ट असा तो हळूहळू खरी नेव्हीच्या हातीन वचपाक लागून हे काम चालू. नेव्हीच्या हातान वचपाक करतात काय? तो प्रायव्हेट एअरपोर्ट चार्टरा खातीर करतात. चार्टर एअरक्राफ्ट घेऊन कोण येतले हांव नको केली ते. पण जे सरकार आमकां कॅल्क्युलेशनां सदां सांगता की आम्ही टॅक्सी बी खातीर हे केला मी इतले एरोब्रिज नवे घाल्या म्हणून इतले आम्ही पैसे 500 कोटी 700 कोटी रुपये मोडल्या इतले म्हणटा आम्ही कित्याक हो एअरपोर्ट बंद उडयतले हो जो आर्ग्युमेंट ते सदां सांगतात. आणि युजर फी पर पॅसेंजर हे जे आम्ही कॅल्क्युलेशन आणि कंपेरिझन जर करून गेले जाल्यार सरकारान दाल मी कुछ काला है हे क्लिअर कट कळटा. आणि सरकार गोंयचो सरकार हे इज नॉट विलिंग टू बेल द कॅट. मेन मुद्द्यार पावना खंय बोलत्याच आमकां भाशणां दितात आनी शापातां सांगतात. खरें मुद्दो असो आहा की एरलायन्स दाबोली सोडपाक लागल्या कित्याक दाबोली इज नॉट बिकमींग वायबल आनी ते मोपा वचूंक लागल्या. आनी आवट ऑफ द वे वचून दाबोली गोमटी दामून दाबोली एअरपोर्ट मारपाचो एक प्रयत्न चालू आहा आनी यशस्वी प्रयत्न तो चलता हे सिद्ध जाल्लें आहा. भारतीय जनता पार्टीक साऊथ गोवा एअरपोर्ट असा आणि एमपी इलेक्शनाक या एअरपोर्टात आज जो त्यांच्यानी स्टँड घेतला आज न्यूज व्हायरल जाता कतार आता मोपा होता साऊथ गोव्याच्याच लोकांना त्रास पडतले. सो हातून भीतर माल पडतले बीजेपीक कितीतरी वोटिंग बीजेपीक माल पडतले. साऊथ गोवाची जनता कितली युनायटेड आहा हे सगळे फुडें काळूच सांगू शकतलो. ताजेर आय डोंट वॉन्ट टू प्रेडिक्ट आणि हा एस्ट्रॉलॉजर न्ही. पण एक सत्य परिस्थिती आहे. राजकारण आम्ही सोडूया आम्ही इकॉनॉमी जे उलोया. हाय एंड टुरिझम जाय गोयात हे आमचे सरकाराचो सरकाराची एक धोरण हे धोरण जर तुमचे असा हाय एंड टुरिझम आणि सगळे रिसॉर्ट जर फाय स्टार साऊथात असतात
आणि ती साऊथान आशिल्ली रिझॉर्ट जर दाबोलीच्यान एक्सेसिबल आसात जाल्यार दाबोलींचो एअरपोर्ट बंद उडून कितें तुमकां जोडटा? एक एअरपोर्ट मोपा आयलो, मोपा फायदो फायनली कोणाक जाता? मोपा बरो जालो आजून वायट काय ना, मोपा इंटरनॅशनल फ्लायट्स आसच्यो हांवूय आहा ऑफ द ओपिनियन की इतलेंच न्ही एमिरेट्स येवची आनी मोपाच्यान स्टार्ट जावची, आमकां गोंयकारांक फायदो जातलो. पूण डोमेस्टीक एअरलायन्स ज्यो साऊथ गोवान येतल्यो म्हणून सांगिल्ल्यो त्यो खंय गेल्यो? त्यो आतां बंद कित्याक जाता? ताजे उत्तर म्हाका दिसता सरकारा कडेन ना, आनी सरकारान साऊथ गोंयचेर दुर्लक्ष केल्लो. फॉर प्रायम व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय सावर्टेकर, मडगांव. Goans Against EVM Awareness Program will reach at Azad Maidan Panjim on March 4th, wherein social activists in one voice demand scraping of the EVMs and to bring back the ballot system of voting. Addressing media, social activist Jack Mascarenhas, along with Rama Kankonkar and Sheikh, called upon people in Goa to turn up in large numbers at Azad Maidan as doubts have been raised in India that EVMs are prone to manipulation in the elections, and also Western countries including the advanced Germany have scrapped the EVM machines and reverted back to the ballot system. Gawa gawani meeting already chalu asa explanations regarding EVM machine. 4 tarkhek ami already declare kelle asa, 4 tarkhek ami azad maidanacher jamtale ani goy borcha lokang ekut gazal sangu shakta. Time short aslele karanan ami pavcho na, pun media cha mabtin media cha through amka jal jal lokang he pavtle information. प्लीज रिक्वेस्टींग, दीस इज द लास्ट चान्स. आयज तर ईव्हीएमाचेर मशिनाचेर तर इलेक्शन जालें जाल्यार फुडें आनी इलेक्शन्स उरलेले आसपाचें ना. इट इज गोइंग टू बी कंप्लीटली डिस्ट्रॉइंग दी डेमोक्रेसी, कंप्लीटली डिस्ट्रॉइंग दी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आतां गोवन्स अगेन्स्ट ईव्हीएम ह्यो आमचो सिवील सिटिझन्स मुवमेंट. सो आमी गोंयकारांक कितें दाखोवन ही जी पळय ईव्हीएम आहा ती आख्ख्या वर्ल्डाक बॅन केलें, आनी हिंगाय आमचे दिल्ली बिल्लीस लाखांनी लोक तेजेर फोकस करतात. तर कित्याक करता? कारण लोकांक हांचेर दुबाव आसा, हे मशिनांचेर विश्वास ना. आनी अशें करून तर लाखांनी लोकांक दुबाव आसत जाल्यार इलेक्शन कमिशनाची ड्युटी हाजेर सोल्युशन हाडपाक द वे जर्मनी गो. जर्मनी सायड हांगेले लोक जे आसा तांकां कंप्युटर नॉलेज ना, सो इलेक्ट्रॉनीक मशीन आमकां नाकाय म्हूण 2009 तेमी इलेक्ट्रॉनीक मशीन बॅन केली. आनी हेंच आमी आमचे जर्मनी आमचे एडवान्स आसा. सो इंडियेक तेच पासून डिसिजन घेवपाक जातालें कोर्टाच्यान, पूण तेमी आज पासून घेयले ना. आनी कितलोसोच लोक रस्त्यार येवन जानेराचे 31 लाखांनी लोक येयल्लो ही ईव्हीएम मशीन नाकाय म्हणून. सो लोकांक नाकाय जाल्यार ती गोवर्मेंटान हो इलेक्शन कमिशनान आयकपाक जाय लोकांगेले. इलेक्शन कमिशन इज अ पब्लीक सर्वंट, लोकांक कितें जाय तें कोण हें फुडें वचपाक जाय इलेक्शन. आनी आमगेलो इतलो प्रयत्न, वी वॉन्ट फेर फ्री एंड ट्रांसपरंट इलेक्शन टू सेव द डेमोक्रेसी, दीस इज वॉट वी आर ट्राइंग. सी वी ब्रॉट अवर टेक्निकल एक्सपर्ट्स, सेईंग इज बिलीविंग, हाका लागून आमी दिल्लीसून एक्सपर्ट हाडलेले. आतां एक एग्जाम्पल दिता, इलेक्शन कमिशन तेंगेले सायटीचेर लास्ट इलेक्शन यूपी धर्मेंद्र यादव तो इलेक्शनाक बसलो आनी तेगे सिटाचेर 1,81,000 मत पडलें. आतां कावंटिंगा टायम आसा, 1,81,000 कावंटींग जावपाक तें 1,91,000 कावंटींग जालें. आनी जरी तरी ईव्हीएम परफेक्ट, नो फ्लॉ, रिलायबल जाल्यार हें 10,000 सुमार वेरियंट्स कित्याक? आनी हेजेर तेणें कंप्लेनूय केलें ईसी, आनी तेजेर अजुनूय एक्शन जायना. फॉर प्रायम व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय सावर्टेकर, मडगांव. Nationalist Congress Party Sharad Pawar, State President Jose Philip D'Souza felt that the opposition or alliance unity utmost important to defeat BJP in Goa at the forthcoming parliamentary elections, although he has not received any message from its supremo Sharad Pawar regarding alliance in Goa. Jose Philip D'Souza was speaking after getting Nationalist Congress Party Sharad Pawar new symbol trumpet, which according to party leaders a symbol of bravery, victory and inspiration to fight, from the Election Commission of India. एनसीपीचे इलेक्शन स्टेटस कितें आहा आनी एम पी इलेक्शन तुमचे कितें स्टँड आसा? ना आयज आमकां आमच्या शरद पवार सायबाक द नॅशनलिस्ट काँग्रेस जो पार्टी तेजो पयलो फुडाकारी तेणें गेलो तेजी पार्टी आयज इलेक्शन कमिशनर आयज एक हें केलां, एक डिसिजन दिलां हे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आसली जो शिंबॉल सयत तो अजित पवारा कडेन हांवें दिला. आतां तेकोड्या
म्हणटकच तेणे लास्टाक सांगले शरद पवार साहेबाक की तुम्ही तीन नावं व सिंबॉल आयडेंटिफाय करा. आणि आज आमच्या शरद पवार साहेबान तीन सिंबॉल दिल्या आणि तीन नावं जे किती घालपाची एन सी पी एक ग्रुप हेजेर घालपाचे ते आज त्यांनी दिला. आणि चोड कोण म्हाका दिसता अशेंच की आज ते काल किती हे झालं प्रूफ झालं की आमका एक नाव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचं उमको म्हणून एक नाव दिला आणि प्लस सिंबॉल आमका त्यांनी अलॉट केला. सो एम पी इलेक्शनात तुमचं किती रोल असतो? गोवा एम पी इलेक्शनात म्हणजे किती असं आज पासून किती शरद पवार साहेबांचे आज पासून आमका काय इन्फॉर्मेशन येऊक ना. इन्फॉर्मेशन जरूर येतले पण पहिल्या सुवातेर म्हणतात तो एक आज एक हे हा की आमका हे आता इंडिया हे जे एलायन्स जो हे हा ते आज आज पासून फायनल जावक ना. हेजेरूच आज पासून आम्ही डिपेंड हा. डेफिनेटली बाय दीस मंथ म्हाका दिसता विद इन दीस मंथ वी आर गोईंग टू गेट ऑल द इन्फॉर्मेशन. आणि आमका एक हे येतली की बाबा हे डायरेक्शनचे वचपाचे. सो बेसिकली तुमची जी फॅक्शन हा एन सी पीची वील वर्क अगेन्स्ट द बी जे पी इन दीस एम पी इलेक्शन ना. दॅट वी हॅव नॉट स्टील डिसाइडेड हाऊ टू हाऊ दॅट वी आर गोईंग टू गो हेड फॉर दॅट. बट अलायन्स पॉसिबल हा युजली एन सी पी आणि काँग्रेस अलायन्स असतात. येस अलायन्स इज अ पॉसिबल. आज जरी तर अलायन्स तर आम्ही जायना आम्ही तर बराबर राहून कोण ना जाल्यार इट इज अ व्हेरी डिफिकल्ट. दुसरं म्हणल्यार लोक आखोच इंडियेचो लोक आखोच बेजार जालेलो आहा. वो कितेंय तरी एक दुसरे तरेन वयतले पूण आमचे जे ओपोजिशन पार्टी आहा त्यो जरी तर एकठांय रावल्यो आनी बराबर रावून तर केले जाल्यार 100% सक्सीड जावपाक शकता. पूण लोकसभा एम पी इलेक्शन यू थिंक दॅट नॉर्थ गोवा साऊथ गोवा अलायन्स कॅन्डिडेट विल विन ऑर हाऊ डू यू सी दॅट? नो नो अलायन्स बिकॉज वन टू वन इट शूड बी फायट एक जावपाक जाय. डिवाइड झालं झाल्यार प्रॉब्लेम जातो? नो डिवाइड झालं झाल्यार प्रॉब्लेम जावपाक शकता बिकॉज चान्स पडूंक शकता बीजेपीक. बट वी शूड बी युनायटेड. आमी सगळे बराबर आसपाक जाय आनी बराबर रावून तर केले जाल्यार म्हाका दिसना प्रॉब्लेम जातलो असो. फॉर प्राइम व्हिडिओ जर्नलिस्ट शान वास्को. नाउ लेट्स टेक अ शॉर्ट ब्रेक. Welcome back. Sal Village Panchayat body alleged that the revengeful and threatening politics playing by local Bijolim MLA Chandrakant Shetty as developmental works, particularly 450 crore plant going in the temple land in the village without taking Panchayat body into confidence, and such chief minister has helped to conduct inquiry into the same. Speaking to media in the presence of Sarpanch Savitri Gadi along with ruling Panches Megashayam Raut said that for last 1 year Panchayat body facing harassment from local MLA Dr. Chandrakant Shetty who is performing selfish politics in Bijolim constituency. गेले 1.5 वर्ष आम्ही आमच्या ग्रामपंचायतीमध्ये व्यवस्थित प्रकारे काम करत आहोत. विकसित अशी काम केलेली आहे आणि आम्ही चारही पंच एकत्र मिळून सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्रकारे हाताळलेल्या आहेत आणि याला आम्हाला सपोर्ट असा मिळाला आहे तो म्हणजे श्रीयुत संदीप राऊत भाई आणि श्रीयुत मेघशाम राऊत यांच्याकडून. त्यांचं वेळोवेळी प्रोत्साहन असतं. वेगवेगळी जी आम्ही कामं करतोय त्या कामासाठी पण या 1.5 वर्षात आम्हाला काही अडचणींना समस्यांना सामोरं जावं लागलंय. त्यामुळे एक मी सांगू इच्छिते की आमचं हे जे सरकार आहे त्या सरकार बरोबर आम्ही सगळे आहोत त्या बाबतीत प्रश्नच नाही आहे. आणि आमचे माननीय मुख्यमंत्री जे आहेत ते अगदी व्यवस्थित कर्तृत्ववान कर्तबगार असे व्यक्ती आहेत. त्यांच्या सपोर्ट मुळे आजची आमची पंचायत सुद्धा व्यवस्थित प्रकारे आहे. पण काही गोष्टी काही जे विरोधक आहेत त्यामुळे आज आम्हाला भरपूर अशा मानहानीला आणि अडचणींना सामोरं जावं लागत आहे. आमच्या देवदेव देवतांचा आशीर्वाद आमका सगळ्यांक लाभलेलो आसा आणि आम्ही सहातले लोकही गंभीर आहात. आयज असे झाले असा की म्हाका दिसता ह्या बिचोले तालुक्यात कित्येक लोकप्रतिनिधी बरे जावन गेले पण आयज जे घडटा जे बिचोलेन जे आज वातावरण आहा की बिचोलेन जे घडप आसा वचत तेका धमकी वचत तेका हॅरेसमेंट
म्हणजे आयत हांव सांगू शकता की आयत बिचोलचे जे सगळे लोक आहे स्वाभिमानी लोक हा साळा सारख्या गावात एक 350-400 कोटीचा प्लांट येतात, पंचायतीक काय खबरच ना, लोकांक काय खबर ना। आयत आमकां साळांत किती मेळा, आयत पर्यंत साळांत किती मेळा, पण हे आयत देवस्थान किती येदी व्हडली, कितले ते हजार एकर जमीन यूज करता, पण शेवटी देवस्थानांक सुद्धा किती दिला, वर्षाक किती तरी 1 लाख। म्हणजे आयज हे जे लोकप्रतिनिधी हा वचत थंय आपलं फायद्याचे चित्ता, आयज आमच्या देवाकय यांच्यानी सोडूंक ना, आयज देवस्थानांकय सोडूंक ना। हे असे सगळे बिचोले, अख्ख्या बिचोले हे सगळे चाललेले असतात। आयज खंय तरी एक मनीस जर हा तुझ्या वाटेन ना जाल्यार आयज खंय तरी एका बाबा ना तू हे केलं जाल्यार तुझे काम जातले जाल्यार धमकी लोकांची नावा कड केली वतात। पण म्हाका दिसता जेन्ना एक लोकप्रतिनिधी असतात त्यांना ही हे असे करूंक जायना। Meanwhile, Bicholi MLA Dr. Chandrakant Shetty submitted list of various developmental works being carried out in Sal Panchayat during his tenure as MLA for the last 2 years and denied allegations of Sal Panchayat body that he is carrying out developmental works without taking them into confidence, as all these projects require NOC from the Panchayat body or villages from Sal. आमदार ह्या नात्यान हांव सगळ्यांक घेऊन वयतलो, त्यांचे पर्सनल हावभाव हे असतले, किती डिफरन्सीस असतील, त्यांचे डिफरन्सीस त्यांच्यानी त्यांच्या लेवलात सॉर्ट आउट करपाक जाय। हे काम करपाक NOC बी लागता, हे NOC लोकांकडल्यान पंचायतीन जाल्याशिवाय ही कामां जाल्यात, म्हणजे हे चड तर सरपंच काय खबरच ना आसतलो ते सब्जेक्ट। सिंपल जाता करू येता, त्याचो रस्तो बी करू येता, डेव्हलपमेंट वर्क कॅन यू डू, म्हाका जाय तो सगळं करू येता। कोणाचे पळय कशें आसता न्ही, कोणाचो किती इंटरेस्ट असा तो पळोवपाक हांव येऊन ना, हांव येयला लोकांचं डेव्हलपमेंट करपाक, काम करपाक। सरपंच सांगता तुमचो सपोर्ट आहा तो BJP का, पण MLA ना ते त्यांच्यानी ठरवपाचे, ते कळले न्ही ते कोणाक असा तो त्यांच्यानी ठरवपाचे। म्हाका ज्या पर्यंत लोक असतात ते म्हाका खबर असतात, कळले न्ही। आणि एकूच सरपंच बाकीच्या असतात, चार मेन कासारपण टू साळ जो कनेक्टिंग रोड असा, ही पर्सनली फायल घेऊन भोवन 750 कोटी आम्ही ह्या रस्त्याचे मोडले, आणि 80% काम झाले सुद्धा असा, 3 महिने सुरू झाले काम ऑन द असा। दुसरे साळ करूया देवस्थानाचो एक रस्तो असा, त्याचे आम्ही 75 लाख मोडून रस्तो 2 महिने करून एक झाले, 15 दिवस पहिले आम्ही तो ओपन सुद्धा केलेलो असा। तिसरे साळ तुम्ही ऐकताले इल्ल्या वर्षा बुडटाले, सो त्या खातीर थंय आम्ही व्हडली बराज घालून 250 कोटीचे काम, आणि रिटेनिंग हॉल विथ वॉकिंग ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक आणि रिटेनिंग हॉलाचे 28 कोटीचे काम, ही काम चालू असा। हे काम 2-3 वर्सां घेतले मेजर काम। चौथे मेजर काम सांगता येईल, त्यांचे महादेवाचे देऊळ असा, त्याच्या भोवती सगळे ब्युटिफिकेशन 30 लाख करून लाल फोडलेलो असा, प्रोसेसन घातल्या ती नाका, ही जातली ती असा। पाचवे पुनर्वसनाचं 23 वर्सांचो जो प्रॉब्लेम रोवलो, त्यांचे जागा त्यांच्या नावारच नसले, WRD आमच्या डिपार्टमेंटाचे असले, ते जागा त्यांचे सगळे त्यांच्या नावावर, त्यांना म्युटेशन संबंधीचे काम चालू असं अलॉट करून दिले। पाचवे त्या पुनर्वसनात त्यांना सभा मंडपात 22 जुलैक नाल फोडला, आणि आता नाल काम चालू असा। त्या भायर कितलेशे बारीक रस्ते कलवट जे ही सगळी असा, जी जी कामां म्हणजे हांव जी सुरू केली ती सगळी आसात, जे पंचायतीन धाडलेली सगळी आसात। ब्युरो रिपोर्ट प्राइम। Goa Council of Ayurvedic and other allied Indian system of medicine along with National Ayush Mission, Ayush Cell, Director of Health Services, Government of Goa and Lifeline Foundation, supported by HDFC Bank, Parivartana under its CSR, will conduct primary trauma care workshop for registered Ayush doctors at South Goa District Hospital Margam from February 28th to March 3rd. Speaking to media, Goa Council of Ayurvedic and Indian Allied Indian System of Medicine President Dr. Sneha Bhagat, along with Lifeline Foundation co-founder Dr. Subruto Das, said doctors from all over Goa have been invited for the workshop, which will be inaugurated by Chief Minister Dr. Pramod Sawant, and main intention of workshop to provide training for Ayush doctors to tackle golden hours of patients wherein life can be saved. Wherein doctors from all over Goa are invited, आणि हे आमचे काउन्सिल, नॅशनल आयुष मिशन
आणि आयुष सेल डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्व्हिसेस गव्हर्नमेंट ऑफ गोवा अलॉंग विथ लाईफलाईन फाउंडेशन हू आर द ट्रेनिंग प्रोव्हायडर्स हे सगळे मिळून आम्ही हे वर्कशॉप कंडक्ट करता. स्पेसिफिकली हे वर्कशॉप कंडक्ट करपाचो हेतू म्हणजे आमकां खबर आसा की आजकाल ॲक्सिडेंट जो पोस्ट कोविड जे कार्डियक अरेस्टाचे रेट जो वाढला किंवा एमर्जन्सी इश्यूज जेव्हा घरात सुद्धा जातात बर्न्स असू वुंड्स असू किंवा असे एमर्जन्सी इश्यूज जातात त्यांना त्यांना हॉस्पिटलात पेशंटांना हॉस्पिटलात व्हरच्या पहिली तर एक वर ऑर देड वर जाता आम्ही गोल्डन आवर म्हणतात ते गोल्डन आवर टॅकल करपा खातीर काहीशे ट्रेनिंग जर आम्ही आमच्या दोतोरांना दिले आणि त्यांना जर त्यातून इफ वी एम्पावर देम अँड यु नो मेक देम इनफ केपेबल टू गिव्ह देअर सर्व्हिसीस एट द राईट टाईम जर बरेचसे लाईव्ज आम्ही सेव्ह करू शकता. सो या ट्रेनिंगान स्पेसिफिकली ट्रॉमा केअर बेसिक लाईफ सपोर्ट ट्रेनिंग त्याच्यानंतर इंट्युबेशन त्याच्यानंतर स्युचरिंग जर व्हडलो वूंड असत खं ॲक्सिडेंट झालं आणि व्हडलो वूंड असत जर ते स्युचरिंग करपा खातीर किंवा तो जोपर्यंत हॉस्पिटलात पावना तोपर्यंत त्याचे जर कार्डियक अरेस्ट किंवा त्याला जर रिसक्सिटेशन जाय जर ते दिवपाचे ह्यो सगळ्यो गोष्टी ह्या ट्रेनिंगाच्या अंडर जातले. ह्या ट्रेनिंगाचे स्पेसिफिक स्पेशलायझेशन असे असं की इट इज ओनली गिवन टू रेजिस्टर्ड आयुर्वेदिक ऑर यु नो आयुष प्रॅक्टिशनर्स. सो हातून इंटर्न्स ऑर बाकीचे जर नॉन रेजिस्टर्ड कोण असं जर ह्या ट्रेनिंगात ते एलिजिबल ना. सेकेंडली त्यांना प्री टेस्ट असतली आणि पोस्ट टेस्ट असतली. सो ट्रेनिंग घेऊच्या पहिली त्यांचे त्यांना कितले नॉलेज असा आणि ट्रेनिंग घेतल्यानंतर त्यांचे नॉलेजान कितली भर पडली अपस्किलिंग त्यांचे कितले झाले हे बी आमकां कळपाक जाय म्हणून त्यांच्या खातीर हे प्री टेस्ट आणि पोस्ट टेस्ट ट्रेनिंग हे असतली टेस्ट असतली. त्याच्यानंतर त्यांना सर्टिफिकेटही बी दिले वतले ह्या सर्टिफिकेटचे जे सर्टिफिकेट विच इज एंडोर्स्ड बाय मिनिस्ट्री ऑफ आयुष विच इज डन बाय लाईफलाईन फाउंडेशन. लाईफलाईन फाउंडेशन इज ॲक्च्युली अ व्हेरी गुड नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन हू इज वर्किंग इन ट्रोमा केअर सच प्रोग्राम्स. Created India's first accident helpline on a stretch between Ahmedabad and Surat, took it to 5 states, and that inspired the 108 across the country. We do a lot of trauma care, just not road traffic accidents, but any trauma. You have to understand more than 4 lakh people die in India, according to the NCRB figures, 2022. 4 lakh people died because of trauma, which could be fall from a height, something falling on a head, just not road traffic accident. So we realized that besides training allopathic doctors, nurses, paramedics, ambulances, toll plaza, a big chunk of people who take care and respond first to trauma, especially in rural and semi-urban areas, are Ayush doctors. COVID was such a huge learning that we realized, agar Ayush doctors nahi hote, to COVID ke number of deaths bahut zyada hote. They took care of this. Unsung heroes jisko kehte hain. And we realize that patients go to Ayush doctors in rural areas and semi-urban areas, and we need to train them as people who can handle primary trauma. So we went to HDFC Bank under their CSR, HDFC Bank Parivartan, and they have been supporting us since February 2022, yes, for a period of 4 years, so another 2 years after this, across the country. For Prime Video journalist Akshay Sawardekar, Madgaon. The clash between two Shiv Premis occurred during Shiv Jayanti at Margaon solved by Margaon Police Station, DYSP and PI as the Shivaji Maharaj float, which was kept at police station, being handed over to Shiv Samaraja, consisting of 27 Shiv Premis group on Monday. आज आम्ही मूर्ती वारता विठ्ठल मंदिर हा मार्देवाडे थंय दवरपाचे निर्णय केला सगळ्या ग्रुपांनी म्हणल्यार सगळे ग्रुप जाऊन शिवसाम्राज्यान गेले 27 का 28 ग्रुप आहात ते जाऊन शिवसाम्राज्य तर असे ना ते अमिराले एकट्याले शिवसाम्राज्य म्हणून ना सगळ्याले आणि त्याने असे इश्यू केला आहात आम्ही पॉलिटिशियना यूज करून इश्यू केला आहात त्याने पयर आता इश्यू किती झाला आहे म्हणलं विजय सरदेसाय हार घालपा येयलो थंयच्यान इश्यू झालो म्हणून दाखयला पीएक सांगले ताणें डीएसपी तेच उलयलो तो तशें कांय जावना आनी आमचे भितर अशें कांय जावना येयलें तेणेन जर मयुराचेर कंप्लेन करपा येयलें न्हू डायरेक्ट तेणे एकटो येवन करपा येयलो तेणें सांगलें प्रेसा आले पोलीस प्रोटेक्शन घेवन आपूण हें केलो म्हणून येयलो म्हणून ते मुर्ते थंय दवरले आनी पोलीस प्रोटेक्शनान येवपा येयलो तो
सगळ्यात पहिले बरे हे मागता की DYSP साहेब आणि PM का बरो सपोर्ट केला. सपोर्ट म्हणजे तसे सगळे हे करून दोन्ही वटेन बाजू धरून एके वटेन न्याय झाला. म्हणजे ह्या गोष्टीतल्यान सगळ्यांक पहिली रॉंग मेसेज पावलेली आसा दोन ग्रुपा बद्दल झगडी जाले म्हणून. सुरवातीक जेन्ना शिवसाम्राज्य म्हणून जाल्ले तेन्ना 27 जाणांचो एक ग्रूप जावन तो शिवसाम्राज्य म्हणून तयार झाल्लो आणि ती रॅली सगळ्या हाऊसबोटांतल्यान काढपाक म्हणजे राजे बॉय आता ग्रूप तयार झाला. त्याच्या पहिली शिवसाम्राज्य म्हणून सगळे एकवट म्हणून काम करताले. थंयच्यान ती रॅली पहिली काढपाक आशिल्ली. दोन देवळां चुकता, गोगळेश्वर आणि ऋषिरंबा, अशी ती गोगळेश्वरा दोन देवळां चुकता म्हणून ती रॅली देवळा कडल्यान ऋषिरंबा कडल्यान काढपाक आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेतलो आणि थंयच्यान ती परंपरा चालू उरली आणि शिवसाम्राज्य म्हणून सगळे एकवट काम करपाक लागले. मागीर थोडे टायमान असे झाले की एकमेकाच्या भितर थोड्यो गोष्ट घुसपळपाक लागल्यो आणि आज थोडे थोडे करून ग्रुप ते पयस राहून ते त्याच्याच हातीन सगळे साम्राज्य उभे रावले आणि तो एकटोच अधिपती झाला आणि सगळे जण इल्ले इल्ले करून पयस रावपाक लागले. म्हणून आज तो वेळ येयलो की अशीच एक बारीक गोष्ट ते आर्काकडे वर्सान वर्स जावप. फुलां उडयता तेन्ना वाद जावप भुरग्यां भितर व्हडल्या भितर न्हू. आणि इतली मेहनत करून सगळे जाण कितें म्हणटा की आमी इतली रात पळ करून ती महाराजान फुलां घालपाक मेळना म्हणून थंय बारीकसो वाद जावप वर्सां वर्स. ह्या वर्सा तो मातसो मोठो झाला आणि भुरग्यां भितर असो वाद जालो की आम्ही इसो विचारया हे करया म्हणजे फुडले दुसरे दिसा वचून मेळ आम्ही सगळे मेळया. की त्याने हांगा येऊन डायरेक्ट येऊन हांगा एक कंप्लेन केली मयूर दुर्भाटकर म्हणून की त्याने तेजेर अटॅक केला म्हणून. आता अटॅक जर केल्लो जाल्यार त्या जाग्यार पुलीस आशिल्ले, PI आशिल्लो, PC आशिल्ले, हवालदार आशिल्ले. की त्या टायमाचेर समज कितें जालें थंयच्यान तेका सायडींतल्यान लोव हांगाच्यान हाडून तशें जावपाक जाय आशिल्लें प्रकरण. पूण थंय कांय जायनासतना हांगा आमकां असो एक फोन येयलो की मयूर दुर्भाटकराक PI हांगा हाडून हें जावपाक आसा म्हणून. म्हणून आमी सगळ्यांनी कितें विचार केलो की आमी एरेस्ट जावपाक लागून आमी कांय कोणाचें चोरूं ना म्हणून आमी सगळे एक कडेन येवन हांगा डायरेक्ट पुलीस स्टेशनार येयले आनी सायबाक सांगलें कितें की आमकां हें करता तुमी अरेस्ट करा म्हणून. जाल्यार आमचेर कंप्लेन कित्याक काय म्हणून हे गोश्टींतल्यान सगळो तेणे PI सांगलें की बरे भशेन तुमी भायर वचा, सगळे बरे भशेन हे निवळसाण जातले. भायर जेन्ना येयले तेन्ना आमी हांगा विचार केलो महाराजाचेर अटॅक जावना, चेसीचेर अटॅक जावना, कांय जावना. हो महाराज हांगा कित्याक जाला अटॅक तेणें कंप्लेन केल्या दुर्भाटकराचेर म्हणून. पूण ती मयुरा काडपाक जाय आशिल्लो, महाराजा कितें हाडलो हो विचार तेणें करपाक जाय आशिल्लो. तेणें डायरेक्ट मुर्ती हाडली, विचार करपाक जाय आशिल्लो की बाबा प्रोटेक्शन तुका दिला पुलिसान जाल्यार तुवें ती मुर्ती डायरेक्ट तळयेर पावपाक आशिल्ली. तळयेर पावनासतना तुवें ह्या जाग्यार हाडून ही गोश्टीक असो वातावरण तंग दिलो की अशें तेणें स्वरूप दाखयलें की आपूण एक सत्यन आसा आनी बाकीच्या भुरग्यां आपले अटॅक करता अशें वातावरण तयार करून तेणें हें पिक्चर हांगा हाडलें. हाका जाप विचारपाक लागून आमी हांगा येयले. हांगा येयले जाल्यार परत हांगा भायर झगडी जाली कितें म्हणून की हांगा कोण चेसी व्हरपाची पळोवया अशें करून वाद जावन परत आनी तें झगडी जाली आनी हांगा तें सगळें शिवप्रेमी म्हणून जाली. अमीर जो आसा तेगेलो ग्रूप जो आसा म्हणजे तेजी आमची रजिस्ट्रेशन जें ऋषिरंबा आसा शिवसाम्राज्य रजिस्ट्रेशन हो सगळ्याचो आमचो एकवट जावन आमी ते सेलिब्रेट करताले. पूण तेंच्यानी डायरेक्ट तेजेर आतां ऋषिरंबाच्या नांवान ते 5 लाख घेवपाचे किंवा ते 2.5 लाख कितें ते कोण करता तेंकां ते खबर ना. कोणाचो रजिस्टर आहा तेंकां ते दिवपाक ठरयलां. हांव सिद्धांत गडेकराक एक रिक्वेस्ट करता की हेज्या फुडें जो अध्यक्ष आहा तो मुन्सिपाल्टीचो की तेका सांगता की हो विचार करून आनी रजिस्ट्रेशन आसा जाल्यार हे गोश्टीचेर हें करून तेणें तें दिवचें, ना जाल्यार हें दिवपाक शकना. कित्याक ऋषिरंबा हो ना हो शिवसाम्राज्य म्हणून आयचे सगळे हांगा जमल्या पळय ते पळयता ते ऋषिरंब हे आमचे शिवसाम्राज्य आसा कळ्ळें का. हेजेर मातशें सिद्धांत गडेकरान विचार करचो. फॉर प्राइम व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय सावर्डेकर, मडगांव. नाउ लेट्स टेक अ शॉर्ट ब्रेक. Welcome back. Fathoda residents along with Councillor Raju Naik and Pooja Naik garaud Margao Municipal Council Chief Officer Gauri Sangwalkar after ex-chairperson Babita Naik caught 3 mini pickups consisting of chicken and slaughter waste parked along roads. Speaking to media, Councillor Raju Naik said the contractors gave reason that he has parked vehicle because of brake failure and questioned how vehicles can be parked for 3 days as lichen spreading on the road coming out from vehicles. आज मरे आमची एक्स चेअरपर्सन बबिता आंगलेन एक चिकनाची गाडी धरली. तितून थंय थंय गेले जाल्यार पहिल्या 3 गाडी आसा आनी तितून सगळे चिकनाचो वेस्ट सगळो आसा तो गाडयेन भितर आसा. पूण तेणें धरले सगळे गेले, आमी सगळ्यांक आपयले, MA येयलो थंय आनी इंजिनियर येयलो. म्हणजे तेणें कांय एक्शन घेना तें पयले सगळे गेले. कळ्ळें तुका? वयल्या आतां आमी ते चावी काडली तेजी आनी आमी पुलीस फातोडा पुलीस स्टेशनाक कंप्लेन दिली. पुलीस स्टेशनाक कंप्लेन दिली तेंकां ते जे लेबर आशिल्ले दोग जाण
तेंका हाडले. तसो तो कॉन्ट्रेक्टर पण सलीम म्हणून आशिल्लो. तसो चिकनाचे हे व्हरता काढून थंय आम्ही इसारले. बाबा ताका इसारले हे खंय व्हरता? तो म्हणपाक लागून ही कर्नाटका व्हरता. आपण आमकां फर्स्ट टायम जाल्या, आपण आमकां गाडी मोडल्या, ब्रेक डावन झाला म्हणून आपण म्हणपाक लागून दवरला. आपण 3 दीस व्हरपाक शकता गाडी? 3 दीस कशी गाडी दवरपाची? तुमचं ब्रेक डावन जाता दुसरी गाडी हाडून तू व्हर न्ही ते व्हर. ते कोरोना आता 3 दिसांचं लिचर सकलले. तर लोक खंयचे वयले ते बॉम्ब मारतात सगळे चालू आहात. आणि ते धरले लेबर कोणाचे धरले? जे हांगा म्युन्सिपालिटी आमचे डेली गार्बेज कलेक्शन करता बापू एजन्सी म्हणून त्याचे ते 2 लेबर धरले. छोटे 4 लोक धावले, 2 जण हाडले. आता म्हाका सांग तो त्याची इसारले आम्ही बाबा तुम्ही खंयचे मडगाव म्युन्सिपालिटी काम करता म्हणटा बापूचे म्हणटा लेबर. फालसा खंयचे लोकांनी खंय इसारले बाबा त्यांनी धरले आणि इसारले बाबा तुम्ही खंय काम करतले मडगाव म्युन्सिपालिटी घालतले. आणि ऑलमोस्ट तसेच झाले त्यांच्याने. आता सगळ्यांनी त्या कारणात सगळे म्युन्सिपालिटीचे नाव आहे तेच आम्ही आता सीओक विचारले आणि सीपीकूय विचारले हेचे आणि त्यांच्याने ऍक्शन घेऊचे म्हणजे 3 दीस असे जर गाडी होते त्यांचे रेझिडंट्सूय आयले असा तितलो हेल्थचा प्रॉब्लेम जात असा तो वास सामको सोसपाचो नाशिल्लो. तुम्ही आशिले थंय खरेच सोसपाचो नाशिल्लो. आमचे जेव्हा पॅनल आशिले त्यांना असले काहीच प्रॉब्लेम जायनाशिले. आणि आता जे प्रॉब्लेम जाता जे आमकां सोसपाक जायना. लोकांक आता आन्सर कोण करतलो? बोर्डान आमकां आन्सर करचे पडटा. पहिली आम्ही लोकांक इतकी सुविधा दिली, सगळे काम सारखे सिस्टमॅटिक चलताले. आणि आता कामां जायना, डंप लोकांच्या दारात भरिल्ली आसा, उजळ घालपाक शकना. मग करप तरी कितें? हेचेर आता सीओ आणि सीपीन कितें तरी ऍक्शन घेवपाक, कॉन्ट्रॅक्टराचे ऍक्शन घेवपाक. सनसड्यार एक हांगासर आमच्या मार्केटांच्यान चिकन वेस्ट स्लॉटर वेस्ट एक मनीस आसा अपॉइंट केला. ताका जो ते कलेक्ट करता आणि ते कर्नाटकात व्हरता. तो ताणें ताची ते गाडयो भरून दिसता ताची गाडी म्हणली म्हणून ताणें थंय उभी केली आणि तातूंतल्यान सामको वास मारपाक लागलो आणि ते लिचर बी फ्लो जावपाक लागले म्हणून ते रिप्रेझेंटेशन घेऊन आयले हांगासर की 2-3 दीस जाली गाडी थंय उभी आसा तातूंतल्यान वास येता म्हणून. ऍक्च्युली कसे असा ते चिकन वेस्ट आणि स्लॉटर वेस्ट असा पण ते डेली कलेक्ट करून ते कर्नाटकात व्हरता. आणि ही प्रॅक्टीस फाटले 3 दीस जरी चालू असा की फाटल्या दिसांनी ते मार्केट कमिटी आयली आमच्या कडेन हांगासर तांचोय प्रॉब्लेम झाला. त्यांना आम्ही हो अरेंजमेंट केलो गोवा वेस्ट मॅनेजमेंटा कडल्यान की तो एक मनीस असा तो सगळे ते कलेक्ट करता आणि ते ड्रम्स असा तातून घालून तो कर्नाटकात व्हरता आणि ते तातूंतल्यान कितें तरी बाय प्रॉडक्ट करता. ताणें ताची गाडी गाडयेन घालता आणि ताची गाडी मोडली दिसता म्हणून ताणें गाडी थंय उबी केल्या आणि ती 2 दीस जाले थंय गाडी उबी असल्या कारणान तातूंतल्यान सगळो तो वास येता आणि हे करता म्हणून ते हांगासर आयिल्ले की तांचे मातशें कितें ऍक्शन घेवचे. पोलीस कॉपी कितें तांच्यानी पोलीस FIR फायल केले तांच्यानी आणि ते म्हणटा आम्ही डोर टू डोर गार्बेज आमचे जे कॉन्ट्रॅक्टर आसा ते कॉन्ट्रॅक्टराचेच मनीस ताजे कडेन काम करता म्हणून त्यांना सांगला हांव पळयता जर तर काम करता जाल्यार आय वील टेक दॅट आय वील टेक ऍक्शन घेतले काढून उडयतले. काढून उडोवप तांच्यानीच काढून उडोवपाचे न्ही ते म्युन्सिपालिटीचे लोक न्ही कॉन्ट्रॅक्टराचे लोक. कॉन्ट्रॅक्टराचे लोक ते डोर टू डोर हे करून सोडून ते तांचे कडेन आशिल्ले दिसता. फॉर प्राइम व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय सावर्टेकर मडगाव. Councillor Raju Naik urged Madgaon Municipal Council not to release 2,50,000 amount out of 5 lakh sanction by Tourism Department to celebrate Shiv Jayanti to Rishi Ramba Group who organized Shivaji Maharaj float in city, resulting in clash between two groups. Raju Naik was speaking to media after police handed over Shivaji Maharaj float to Shiv Samaraja Group, which was kept at Madgaon Police Station since February 19. काल एक गजाल तुम्ही गेल्ले आसले दिसता प्रेस भाव थोडे थंय गेल्ले. काल छत्रपती शिवाजी महाराज जो मडगांव भितर एक 8 दीस जाले एक आमची सामके लजेची गोष्ट अशी जी पुलीस स्टेशनार आशिल्लो. काल ती म्हाका दिसता काल पुलिसेन तो एक ग्रुपांक दिलो आमच्या शिव साम्राज या ग्रुपांक दिलो. आता ही थोडी गजाल हांव सांगू सोदता की जेन्ना टुरिजम डिपार्टमेंटान बाबा हांगा म्युन्सिपालिटी 5 लाख आमकां दिल्ले बाबा तुमी शिव जयंती साजरी करची कितें करून दाखोवचें म्हणून त्या मिटींगे हांव उलयलेलो. आनी हांवें सांगलेलें बाबा शिव साम्राज ग्रूप म्हणटा हे 15-16 ग्रूप मेळटकीर हो शिव साम्राज ग्रूप जाता. एक वयल्या जे हाऊसींग बोर्डाचे अर्धे भुरगे आसा तांचो अमके नांव आसा सकल म्हणटा ते राजे बॉयज अशें करून एक 15-16 सगळे एक जातकीर हो शिव साम्राज ग्रूप जाता. पूण हांव ते असं मिटींग उलयलो तरी पूण तेणी डिस्कशन घेतले ना पयलींचो शिव साम्राज ग्रूप आनी पयली हे आमी समज हांवें तेन्ना ते सांगलेले बाबा ते कितें आहा ते. हांवें तेंका इतलेच रिक्वेस्ट केले जे 5 लाख येता बाबा तुमी एक ग्रुपाक खंयचे दिवपाक नाकात दी करता जाल्यार तुमी आमी करया मडगांव म्युन्सिपालिटी बरो प्रोग्राम करया तरी पूण तेणी डिसिजन घेतले ना तेंका इतले ग्रुप आहा पयलींचो ओल्ड ग्रूप म्हणून तेंका दिता म्हणून कळ्ळें तुका.
काल एक गजाल एक जाली पुलीस स्टेशना भितर काल तो तुका सांगला त्या भशेन एक आमकां लजेची गज छत्रपती शिवाजी महाराज हो 8 दीस पुलीस स्टेशनार उरप म्हणजे एक लजेची गोश म्हणजे सगळे शिवप्रेमी सगळे एक झाले आणि त्यांनी मेजॉरिटी दाखवली बाबा पुलीस स्टेशनार सांगले एसपीक आणि डीएसपीक सांगले पीआयक सांगले बाबा ही आमची मेजॉरिटी हा व छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो तो आम्ही जे पहिलीचे ग्रुप हा त्यांना आम्ही दिवपा ना ते त्यांनी ही सामकी लजेची गोष्ट हाडलेली आहे त्यांनी कित्याक समज त्यांच्या भीत किती आर्ग्युमेंट झाले आशिले 19 तारखेचे शिवजयंती दिसा जाल्यार त्यांचे किती म्हणणे आशिले तू छत्रपती शिवाजी महाराज खंयच्यान आम्ही हाडलेलो बाहेर काढलेलो खंयच्या देवळात काढलेलो ऋषिरंगाचे ते देवळात पावचे आशिले आणि मागीर तुम्ही कंप्लेंट करची आशिली तुम्ही डायरेक्ट तुम्ही थंय घेऊन येता आणि सगळी इतले सामकी छत्रपती शिवाजी महाराज असे लज काढची नका आशिली पण काल ते सगळे ग्रुप शिवप्रेमी एक झाले आणि त्यांनी सगळ्यांनी पुलीस स्टेशन आपलं बाबा मेजॉरिटी दाखवली आणि पुलिसेन डीएसपीन संदेश देसाय आणि आमचा पीआय यांनी मेजॉरिटी पळून तो काल छत्रपती शिवाजी महाराज बाबा हाऊसिंग बोर्ड सकले विठ्ठल रुक्मिणी देवळ थंय दिलो पण काल त्यांनी सगळ्यांनी केले आणि त्यांनी काल त्या भुरग्यांनी शिवप्रेमीन आमकां ते प्रेसारूक सांगले बाबा तुमकां आमी मडगांव म्युनिसिपालिटी काउन्सिल सांगता हो जो ग्रुप आहा हो शिवसम्राज न्ही हो ऋषिरंबा भुरगे म्हणून सो तुम्ही फाल्यां डिसिजन किती घेतला म्युनिसिपालिटीन जे 2.5 लाख हांव डायरेक्ट सांगता 2.5 लाख दिवपाचे केल्या तांकां कोणा त्या ग्रुपांक तांकां दिवची न्ही कळ्ळी तुका म्हणून त्यांनी काल प्रेसा म्हाका आणि प्रेसिडेंट सिद्धांत घडेकर एका केला हांव हे ग्रुपाचो जे आमची मडगांव म्युनिसिपालिटी कमिटी काढली तो मेंबर म्हणून आहा म्हणजे म्हाका प्रेसिडेंटान बाबा एक दिस हांगा फंक्शन किती जाता ते म्हाका आपोवंक बसून म्हाका सांगपूक ना बाबा किती करता म्हणून हांव दिसा फंक्शनाक बसून हांव ते मेंबर म्हणून बिश्टा हा चड पण हांव ते मेंबर म्हणून घेता आयज किती म्हणून हांव प्रेसिडेंटा कडेन मागता किती खंयचो ग्रुप वो किदें आणि तूं कोणाक दिवपाक काडटा हे सारखे पळोवन दी म्हणून नाजाल्यार तुजे फाल्यां एक्शन घेतले म्हणून आमी हे प्रेसिडेंट सिद्धांत घडेकर ट्रेजरर आमचो वारक दामोदर वारक आणि सेक्रेटरी दुर्गेश शिरोडकर म्हणून आहा तिच्या तिघांचेर करता किती म्हणून क्लेम करता तुम्ही हे 2.5 लाख दिवपाक शकना कळ्ळें तुका हे 2.5 लाख तुम्ही एक खंयच्या ग्रुपा दिवपाक शकना कित्याक शिवसाम्राज म्हणटा सगळ्यांक मडगांव फातोडा सावडे हांकां सगळ्यांक घेवन एक ग्रुप जाता शिवसाम्राज तांकां सगळ्यांक इंडिव्हिज्युअल एक एक हे नांव आसा वयर ऋषिरंबा भुरगे राजे बॉयज सगळे हाऊसिंग बोर्डा फाडले मावळे बॉयज आसतले तुम्ही तर सगळे मेळून तो शिवसाम्राज जाता एक सगळे शिवप्रेमीचो डिमांड आणि त्यांनी काल स्वतःच त्यांनी हे केला त्यांनी केम घातला की तुम्ही दिवची न्ही म्हणून हा हे उलयना माझ्या पर्सनल त्यांनी त्यांनी काल घेतला म्हणून हा प्रेसा तुम्हाला सांगू शकतो. फॉर प्राइम व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय सावर्टेकर मडगाव. शुभम तेंडुलकर अ यंग बॉडी बिल्डर हेलिंग फ्रॉम वास्को इच्ड हिज नेम इन द अनल्स ऑफ गोवन स्पोर्ट्स हिस्ट्री बाय क्लिंचिंग द 4th प्लेस इन द 14th जुनियर मिस्टर इंडिया 2024 कॉम्पिटिशन हेल्ड इन चेन्नई रिप्रेजेंटिंग गोवा विद शीर डिटर्मिनेशन एंड स्किल्स तेंडुलकर्स अचीवमेंट शाइन्स एज अ बीकन ऑफ इंस्पिरेशन फॉर एस्पायरिंग एथलीट्स अक्रॉस द स्टेट. राजी सळकारान जो बॉडी बिल्डिंग अध्यक्ष आसा आणि बाकीची इमिडियट टीम आसा ह्यांना परत एकदा मन काळजाच्या उपकार करता आणि तुझी दोन आयज आमचे जे गोंयचे जे तरणाटे हे आयज जे गोवा गोवाचे रिप्रेझेंट करून चेन्नई गेले त्यांना अभिनंदन करता की जो आयज जो भुरगो जो 4th प्लेस मारून येला ते फर्स्ट टाईम म्हाका दिसता हिस्ट्रीत गोयच्या इतिहासात जे सुवर्ण जे अक्षरान बरोबर आयज टायम येयलो आसा तशेंच आमचे अध्यक्ष दाजी बाब साळकर यांचे आदाराक आणि यांच्या सपोर्टाक आयज त्यांना सगळ्या भुरग्यांक तो सपोर्ट देऊन उत्साह करून ते आयज कॉम्पिटिशनाक गेलेले सो हांव त्यांचे टोखणाय करता आणि जे यूथ जे आयज गोयचे बॉडी बिल्डर आसा त्यांच्यानी बऱ्या संघटने कडे आकर्षित जावपाची गरज आसा जसे की गोवा बॉडी बिल्डिंग असोसिएशन हे संदीप पाटील रवी देसाय मोहित निहार हे असे जे गडगंज असे जे खामे एक असोसिएशनाक आहा ते यूथ एक इन्स्पायर दिवपा खातीर असोसिएशनाक तुम्ही जॉईन जावपाची गरज आहा खूप असोसिएशनां येतली ती आसतली टेम्पररी पूण हे जे जीबीबी हांव म्हाका दिसता हांव ल्हानपणासून हे असोसिएशनाक पळयता जे कार्यरत करता लोकांचे बॉडी बिल्डर प्रमोशन करपाचे कार्य जे करता हांकां म्हाका दिसता सगळ्या युथान आयज इन्स्पिरेशन दिवपाची गरज आणि युथाक युथान सदांच हे असोसिएशनाच्या फाटसून रावपाची हांव आव्हान करता सबंद गोंयांत की हे आव्हान तुम्ही ह्या ह्या असोसिएशनाक तुम्ही तुमचो तेको दिवचो आणि आपले तरणाटे जे आयज गोंयाक रिप्रेझेंट करून आयज आमचे नाव वयर काढला त्यांना परत एकदा त्यांच्या कुटुंबाक आणि त्याका अभिनंदन करून हांव त्यांची टोखणाय करता. फर्स्ट टाईम गोयचे खातीर ताणें आमकां एक 4th प्लेस हाडल्या जवळ जवळ 20-25 भुरगे आशिल्ले कॅटेगरीन ताणें तें पोझींग केलें आणि ताणें ज्या प्रमाणे आपलो परफॉर्मन्स दिलो त्या प्रमाणे त्याका जजीसांनी जे नॅशनल जजीस व्हडले व्हडले जजीस थंय बशिल्ले आशिल्ले ताणें सुद्दां सांगलें की ह्या भुरग्याक खरो मुखार फुडार आसा आणि तांकां भरपूर ताका टायम आसा
म्हाका दिसता आज जरी ताणें चवथी प्लेस हाडलें तो गोल्ड मेडलाक फुडल्या वर्साक जेन्ना ही स्पर्धा गोंयांत जातली तेन्ना नक्की आमकां हेजे कडेन अपेक्षा आसा ही हांव आस बाळगिता. बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे तर्फेन आमचे बाब शुभम तेंडुलकराक हांव शुभेच्छा दिता, कॉंग्रेचुलेट करता. तशेंच ताज्या वांगडा जी पुराय टीम आमची डिवियन टीम गेल्ली वांगडा गेल्ली तांचेंय हांव अभिनंदन करता. तेज्याच वांगडा ताचो कोच जावन आसा तो आसा आमचो साहील. साहील म्हणून हांव तेजोय म्हणून अभिनंदन करता. तो आमच्या बरोबर आसा आयज. तो ताणें ताका कोचिंग दिल्ली म्हणून तो आयज हे प्लॅटफॉर्माचेर पावला. सो ताकाय अभिनंदन करता. तसोच आमचो कृष्ण दादी साळकर सर जो आमचो प्रेजिडंट जावन आसा ताकाय हांव खुबशें अभिनंदन करता. कित्याक ताका लागून आयज आमी खंय तरी खंयचे तरी प्लॅटफॉर्मार आमच्या भुरग्याक व्हरपाक आमी पावता. ताका लागून हांव ताच्या मना कडच्यान अभिनंदन करता आमच्या दादी साळकर सरांक आनी ताज्याच वांगडा तांचे पेरंट्स जे तांच्या फाटल्यान सदांच लागलेले आसा. तांकां एफर्ट्स तांच्या एफर्ट्साक लागून तांचेय खुबसो सपोर्ट तांच्या वांगडा आसता. तांच्या पेरंट्साक हांव अभिनंदन करता. आयज ते आयिल्ले आसा आमचे बरोबर आसा. थँक्यू. फॉर प्रायम व्हिडिओ जर्नलिस्ट शान वास्को. Korthalam MLA Anton Vaz said he has instructed railway authorities to distill drainage before monsoons to avoid flooding, which affected due to ongoing railway tracks work at Wellsound. Anton Vaz was speaking after inspecting the areas along with RVNL officials and social worker Rocuzino De Souza. थंयसर ड्रेनेज आसल्यो, ह्यो पयलींच्यो ड्रेनेज आसल्यो त्यो जे ड्रेनेज आसा त्यो डिसिलींग जावपा जाय. तेणी काम करता तेन्ना ते माती सगळी ती हितून ड्रेनेज गेले आनी तांकां उदकाक बरो प्रॉब्लम आहा. हांवें फोडें दोड्यान पयलां. सांगपाचें म्हणल्यार पावसाचे पयलीं त्यो ड्रेनेज ती ओपन करना जाल्यार लोकांच्या घरान देखून उदक येवपाक शकता. हितून हे पॉसिबिलिटी आहा तें आतां हांवें पयलां. आनी आतांच आमी आमचे ते रेल्वे तांकांय हांवें सांगलां बाबा असोसिएशन तातूंतले पैकी पावसाचे पयलीं ही जी ड्रेनेज आहा ती क्लीन करपाक जाय, डिसेल्डींग जावपाक जाय. हें हांवें तें इंस्ट्रक्शन दिल्लें आसा. आनी आमचे मदीं सर आमचे जोकीम प्रेम आसा, मॅडम आसा, तांकांय तांची जी भाटां आसात भरपूर तांची प्रॉपर्टी आसा तांकांय तो इफेक्ट जावपाक जायना. ताका लागून आमी इन्स्पेक्शन केलां आनी आमी रेल्वेक ऑलरेडी सांगलेले आसा. आनी ताज्यांनी ऑलरेडी सांगलां आपूण ज्या पावसाचे पयलीं डिसेल्डींग करून दिता म्हणून. सो तेन पयलीं तूं मिडिया वेलसांव पावले पूण आतांच आमी कांसावले हाडले. कांसावले आतां इन्स्पेक्शन केलां, रेल्वे सगळे हाडले. तो अंडरबायपास रोड जो आसा तो आमचो ऑलरेडी काम स्टार्ट आसा आनी तो करून आमी घेतले. आमचो हो व्हडलो भाटकार वेलसांवचो जोकीम प्रेम आनी ही इज अ एक्स इंजिनियर PWD आनी ताणें आमकां रिक्वेस्ट केलो की आपल्या जे भाट आहा हिंगा आनी रेल्वे जेदां हें काम चलता आमचें तें ड्रेनेज मातशें बंद जालें. सो आमी ताबडतोब तशेंच मिसीस ब्रिटो तांचें भाट आहा हिंगा तर तेणी रिक्वेस्ट केला. आमी सडसडीत आमच्या MLA अनरेबल MLA बाबा अंतन वाज आमी रिक्वेस्ट केलो सर मातशें यो आनी अमके गांवच्या लोकांक हॅल्प करपाक जाता जाल्यार मातशें हॅल्प कर रेल्वे मनशां आपयांनी. आतां ताबडतोब आतां इन्स्पेक्शन दवरलें ह्या वेळार इतलो आतां एक जालें तें वता काम वेळार देखून ताणें इन्स्पेक्शन दवरलें आनी तांकां दाखयलें तेणें भारतांनी दाखयलें की आपल्यागे उदक खंय ब्लॉक जाता. ही ड्रेनेज बोरी पयसान आहा रेल्वे गेटी कोती आयला तितली तेणी आज प्रॉमीस दिलां की आपूण बिफोर मानसून आमी कोन दिता. सो आमी उपकारी आमच्या MLA कित्याक तेणें हें ताबडतोब एक्शन हातांत गेलें आनी हांवें आमच्या लोकांक सांगिलां कित्याक हांव एप्रिशिएट जाता आमच्या जोकीम प्रेम भाटकार जो पयलो एक वेलसांव व्हडलो भाटकार तो एकलो तो आज पासून तो केन्ना मिडिया मुखार येयलो ना, कितेंय दाखयलें ना, बट तो आमकां सांगता आनी तो रिटायर्ड जाला आनी ही इज अ एक्सपिरियन्स पर्सन. ताकाच्यान न्हू जायती म्हायती मेळटा. हांव केन्ना रेल्वे म्हणटालें रेल्वे झगडटालें रेल्वे भितर आहा भायर आहा तेणें म्हाका सगळो प्लॅनाचें दाखयलें आनी आतां देखून तो म्हणटा आमची प्रॉपर्टी भायर आहा. सो हांव काळजांतान जे भरकर म्हणटा ताका तेच भाशेन मॅडम इतले एजीचे पासून एक भोवन ती आमकां जायती आयडियार दिल्या भाट केशी आसली कितकोन आसलेले आनी आमच्या जाणारांकडच्यान म्हाका एज अ सिनियर सिटीजन म्हाका जायती म्हायती मेळ्या. सो आमचे DPT सरपंच एक्स DPT सरपंच तेय जायते लोकां बराबर वावरता. सो हांव काळजांतान देव बरें कर म्हणटा आनी सगळ्यांक मागताय जे आमचे वेलसांव लोक तुजे बगले येता सो जात तो आमकां आदार दी कित्याक आमकां लोकांक फटोवपाक नाका. सो कितें आहा तें तूं आमी जाणाय तूं कितें रेल्वे कडेन वा गोवमेंटा कडेन CMA मागून तूं लोकांक हॅल्प करता. सो होच आमी उपकार तुगे सदांच आमचे काळजां आसतलो. फॉर प्रायम व्हिडिओ जर्नलिस्ट शान वास्को. Before we wrap up, let's recap the headlines once again. Brand Goa going to finish during BJP.
बी टेनी वर्सेस फतरडे एमएलई विच इज द बेस्ट है आफ्टर कतर एयरवेज इज लोकेट इट्स ऑपरेशन एट मोपा इंटरनेशनल एयरपोर्ट. Goans against EVM awareness program to demand scraping of EVMs and to bring back ballot system of voting at Azad Maidan Panjim. Opposition parties unity utmost important to defeat BJP, says Jose Philip D'Souza after Nationalist Congress Party Sharad Pawar allotting new symbol by Election Commission of India. Give us a feedback about this newscast. Mail us at newsprimego@gmail.com or WhatsApp us on 9637-969244 and follow Prime TV on website, Twitter, Facebook, Instagram and JioTV. Well, that was the news for you. Thanks for watching Prime. Take care and goodbye.